नमस्कार, मी करिश्मा भुरके, नवाकाळच्या ई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यात अधूनमधून रस्ता लागतो अशी गेले एक महिन्याभर नागरिक बोंब मारत होते, पण इतका काळ मंत्री चंद्रकांत पाटील या समस्येकडे लक्षही देत नव्हते. आता गणेशोत्सव 12 दिवसांवर आल्यावर त्यांना जाग आली आणि पाऊस वाटा घेऊन त्यांनी आज सकाळी या महामार्गाची पाहणी केली. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खड्डे कमी आहेत आणि जिथे खड्डे आहेत तिथे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर बदलला म्हणजे खड्डे दिसतील असं म्हटलं आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी देशात 9 ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. आज मुंबई अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग आणि आयुक्त यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. देशाविरुद्ध प्रचंड मोठ्या कटाची तयारी करत असल्याचे तपासादरम्यान उघड झाल्याचं त्यांनी या परिषदेत सांगितलं. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आधारावरूनच त्यांना अटक केल्याची पोलिसांनी स्पष्टोक्ती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भाजपला झटका दिल्याने नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजपच्या नगरसेवकांनी माघार घेत मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेतला आहे. मुंबईतील विद्याविहार स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. विद्याविहार स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक उलटल्याची घटना घडली. ट्रकमध्ये 5 ते 6 कामगार होते. विटांच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले होते. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, GRP, RPF तसेच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये राहणारी 30 वर्षीय इरम हबीब काश्मीरमधील पहिली मुस्लिम महिला वैमानिक ठरली आहे. पुढील महिन्यात इरम हबीब गो एअरच्या खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रुजू होणार आहे. व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून 2016 अमेरिकेतील एका फ्लाईट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. इरमला अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यावसायिक विमान उडवण्याचा परवाना मिळाला आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आज कोल्हापूर येथून सुरुवात झाली. नोकरी नाही म्हणून तरुण पिढी उद्ध्वस्त झाली असल्याची जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 1,60,000 जागा निघाल्या, परंतु केवळ 60,000 जागा भरल्या आणि तब्बल 1,00,000 जागा रिकामा का राहिल्या असा सवाल त्यांनी यावेळी केला. नोकरी नाही म्हणून विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्राकडे पाठ फिरवत असून त्याला सरकारच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केलं. सरकार झोपी केल्याचं सोंग करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणेकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, जितेंद्र आव्हाड, ऋतू राज यांची नावे हिटलिस्टवर होती असं ATS ने सांगितलं आहे. आरोपी अविनाश पवार याच्या चौकशीत ही नावं उघड झाल्याचं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात ATS ने हा खुलासा केला आहे. IRCTC घोटाळ्या प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना जामीन मिळाला आहे. आज पटियाला हाऊस येथील CBI च्या विशेष न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर करून दिला. IRCTC घोटाळ्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे. प्रत्येकाला वैयक्तिक जात मुचलक्यावर 1,00,000 रुपयांच्या हमीपत्रावर हा जामीन देण्यात आला. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या लालू प्रसाद यादव कुटुंबियांना आज दिलासा मिळाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचे ऑपरेशन ऑल आउट चालू असून या अंतर्गत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. सैन्याच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आता पोलिसांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी मागच्या 24 तासात 8 नागरिकांचं अपहरण केलं आहे. अपहरण झालेले हे 8 जण वेगवेगळ्या पोलिसांचे नातेवाईक असल्याचं समजतं आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavakaal.com या वेबसाईटला. धन्यवाद. आपण उद्या भेटूया 7:30. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.